सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल। एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाउस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। २८७ तासगाव कोटेमनकाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या दिनांक 23/11/2024 रोजी सकाळी 8 वाजता शासकीय बहुउद्देशीय कक्ष मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव येथे होणार आहे। या मतदारसंघामध्ये एकूण 312,686 मतदार होते, त्यापैकी 234,490 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या व्यतिरिक्त पोस्टल बॅलेट, होम वोटिंग आणि ETPBSद्वारे सुद्धा मतदान झालेलं आहे। ह्या मतदारसंघाची एकूण मतदानाची टक्केवारी 74.99 इतकी आहे। EVMद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी करण्यासाठी एकूण 14 टेबल्स नेमण्यात आलेले आहेत। प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक मतमोजणी कर्मचारी व मायक्रो ऑब्झर्वर्स असे नेमलेले आहेत। EVMची मतमोजणी मतमोजणीसाठी एकूण 22 फेऱ्या होणार आहेत, त्यासाठी एकूण 308 EVM कंट्रोल युनिटवरची मते मोजली जाणार आहे। पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी एकूण 11 टेबल्स तयार करण्यात आलेले आहेत, त्यावर प्रत्येक टेबलवर साधारणपणे 300 याप्रमाणे मतमोजणी करण्यात येणार आहे। आणि ETPBSच्या प्री काउंटिंगसाठी आपण 4 टेबलची नियुक्ती केलेली आहे। ETPBS प्री काउंटिंग आणि पोस्टल काउंटिंगसाठी प्रत्येक टेबलवर ERO1ची आपण नियुक्ती केलेली आहे व त्या व्यतिरिक्त प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक व मतमोजणी कर्मचारी अशा लोकांची सुद्धा आपण नियुक्ती केलेली आहे।